आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी शिरूर शहरात काढलेल्या प्रचार फेरीस शिरूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिरूर येथील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन भीमराव धोंडे यांच्या हस्ते झालं, तसेच ठिकठिकाणी तोफा वाजवून स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर, मधुकर ढाकणे, रामदास बडे सरपंच, ज्ञानदेव केदार, महारुद्र खेडकर सरपंच, भागवत ढाकणे, किशोर खोले, युवराज सोनावणे, इंजिनियर बडे, भगवान ढाकणे, शांभाऊ महारनवर, प्रकाश बडे, मधुकर जायभाय, अशोकराव सवाशे, दत्तू जायभाय, डोंगर पाटील, अभिलाष गाडेकर आणि इतर उपस्थित होते. प्रारंभी शिरूर शहरात प्रचार फेरी काढण्यात आली. जागृत देवस्थान, कालिका मंदिर, सिद्धेश्वर देवस्थान इथे दर्शन घेतलं. अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मतदारसंघातील शिरूर तालुक्यात दौरा केला. संपूर्ण शिरूर तालुक्यात चिट्टीचाच आवाज आहे असं सर्वसामान्य मतदारातून बोललं जात आहे. यावेळी अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं की मी 20 वर्ष विधानसभा सदस्य असताना प्रचंड प्रमाणात विकास कामे केली आहेत. मी कधीही जातपात म्हणली नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकास कामे केली आहेत. मतदारांनी आपापसातील मतभेद विसरून माझ्यासाठी काम करा, तसेच माझे निवडणूक चिन्ह शिट्टी आहे, 20 तारखेला शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन भीमराव धोंडे यांनी केलंय. याप्रसंगी विविध ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे, रामराव खेडकर, मधुकर ढाकणे आणि इतरांची भाषणे झाली. बावी येथे झालेल्या कार्यक्रमात विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार देवीदास जायभाय यांनी माजी आमदार धोंडे यांना जाहीर पाठिंबा दिला आणि शिट्टी या चिन्हाचं मतदान करण्याचं आवाहन जायभाय यांनी केलंय. तेज वार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी. आणि मला कधी माघार यायची सवय नाही, लढाऊ माणूस आहे ना. आई बापाने नाव घेतो विचारून ठेवलं असेल, आई बापाला माहित असत की याच काय नाव काय. त्यांनी माझ्या सुनील अनिल काय नाही ठेवलं, भीमराव ठेवलं. आणि नक्कीच त्याचा माझ्या त्या नावाचा मला जीवनात मी पहिला चढू शाळेत मला लोक म्हणायचे अरे भीम आला भीम. महाभारताच्या लहानपणी कथा ऐकलेल्या होत्या, भीम कसा होता, किती गादा फिरवायचा, कुस्ती कसा करायचा, नाही का. तर मग ते आपल्या अंगात येतात, त्यामुळं मी व्यायाम कुस्ती वगैरे माझं सगळं झालं. मग थोडी ती वृत्ती येते माणसाच्या अंगामध्ये की चला लढूया. मग आता सगळ्यांच्या विश्वासावर ज्यांना ज्यांना असं वाटतं की तयार हरल्यामुळे आपला अपमान झालाय, त्या सर्वांच्या विश्वासावर ही विधानसभेची निवडणूक आपण लढवत आहोत. आपलं चिन्ह शिट्टी आहे, शिट्टी सुद्धा भरपूर वाजत असते. लहानपणापासून शिट्ट्या आपण वाजवत असतो, काही हाताने शिट्ट्या वाजवतात, काही शिबेने शिट्टी वाजवतात. त्यामुळं आपल्याला शिट्टी माहिती आहे. मी जास्त लांबत नाही, आपल्या सर्व